सो वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। चला आज पण मी कुठेतरी चाललोय, थोड्या वेळाने कळलं तुम्हाला मी कुठे चाललोय। दरवेळी असंच बोलतो तुम्हाला मी, आज काहीतरी आज पण सेम तसंच काहीतरी असणार आहे, तुम्हाला समजेल कुठे चाललोय मी। आज तयार होऊन चाललोय आता मस्त मध्ये, कळेलच काही वेळात कुठे चाललोय, कोणाला भेटणार आहे। सो मी आलोय जिथे यायचं होतं, तयार होऊन आलो होतो आणि सर आलेत। तेव्हा सर नमस्कार, आकाश सर नमस्कार। सरांचा मूवी येतोय, सगळ्यांनी जाऊन बघा, रिलीज झालेला आहे, थिएटरमध्ये जाऊन चेक करा, बघा कसा वाटतोय, रिव्ह्यूमध्ये तुम्ही देऊ शकता कसं वाटलं कसं काय ते। ठीक आहे, सर्वप्रथम सांगा मी कसा दिसतो आणि माझं जे कॅरेक्टर आहे काय सर, ॲक्च्युअली लय भारी दिसतात तुम्ही, ब्लॅक वगैरे। माझ्या कॅरेक्टरचं नाव काय आहे आणि मी सर्वांना एकच विनंती करेल की मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काहीतरी नवीन घडतंय, चित्रपट गृहात जा आणि फिल्म बघा। सर आकाश सरांना आपण भेटलोय, मूवीचे प्रोड्युसर आहे तिथे, कुठे गेले सर? एक मिनिटात, जो मूवी आहे मूवीचे प्रोड्युसर आहेत आपले अवधेश सर, सरांची एंट्री झालेली आहे, एकच मिनिट तुम्हाला घेतो, सरांना ऍड करतो सर। दोन मिनिट, दोन मिनिट। फायनली सर आ गए, ठीक आहे, मॅम भी आ गई है। मॅम हाय। सो मूवीमध्ये एक असं वेगळं कॅरेक्टर प्ले केलेलं आहे जे सरांनी केलेलं आहे, तुम्हाला समजेलच मूवीमध्ये, मी त्यांना घेतोय। हाय हाय सर, हाय कसा आहेस? मस्त, बऱ्याच दिवस झाले, खूप दिवस झाले। हाय 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 सर, तुम्ही मूवीमध्ये काय कॅरेक्टर, कसं वाटलं तुम्हाला मूवीमध्ये तुम्ही जे कॅरेक्टर प्ले केलं? मला कसं वाटलं असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की ते ऑडियन्सला कसं वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे। ऑब्व्हियसली ऑडियन्सला खूप आवडलं तुमचा एक्सपिरियन्स, तीच पुन्हा एकदा अपील करीन जी सगळीकडे करतोय की ही फिल्म ॲक्च्युली थिएटरमध्ये जाऊन बघण्यासारखी आहे, तसं व्हिज्युअल तसे साऊंड सारखे। सो प्लीज ही थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म बघा, माझं कॅरेक्टर तुम्हाला नक्कीच आवडेल बघायला। आता जर तुम्हाला फेस दिसतोय सेम तसा फेस तिथे तुम्हाला बघायला मिळणार नाही त्याच्यामध्ये, सो तेही बघा बरोबर। सर आलेले मूवीचे डायरेक्टर रायटर, नमस्कार। तुम्ही नक्की बघा सगळ्यांनी गरजंदारा सिनेमा जाऊन, आजपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आहे, तुम्ही बघा आणि आम्हाला सगळ्यांना टॅग करा, मला जयला नेहाला सगळ्यांना टॅग करा आणि एरुला इंटरनॅशनला टॅग करा आणि प्लीज सांगा तुम्हाला कसा वाटतो हा अनुभव, आणि जर हा अनुभव तुम्हाला आवडला तर आम्ही नक्कीच काही दिवसात परत काही महिन्यात परत तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन येऊ। थँक्यू। आमची एंट्री झालेली आहे 10 सेकंदाची, मस्त मी सगळं ॲड केलं आहे, अजून स्वेश करणार म्हटलं सर यार, तुम्ही पण Just 2 minutes, I will explain.
जो शूट करके लाए उसके बाद उन्होंने जो मेहनत की, डे एंड नाइट मेहनत की है। सो फर्स्ट टाइम मैंने देखा कि इतना भी मूवीज पे काम करते हुए इतनी मेहनत करनी पड़ती थी, क्योंकि मुझे कोई इसका नॉलेज नहीं था। सो आई विल से थैंक यू टू माई टीम, जिसकी वजह से आज ये संभव हुआ और आज स्क्रीन पे आप वन ऑफ द बेस्ट विजुअल्स रियल सीन आप देख रहे हैं जो अंडर वाटर शूट हुए। सगळ्यात लहान मुली तू कॅरेक्टर प्ले केलेला आहे ती आहे चिमडी। कसं वाटतं तुला पहिला फायनली मी मूवी पाहिलेला आहे, एक नंबर मूवी झालेला आहे। पाण्याखाली एवढं जास्त शूट झालं आहे आतापर्यंत कुठलाच मूवी तुम्ही असा पाहिला नाही जो एवढा पाण्याखाली जास्त शूट झाला आहे। व्ही एफ एक्स जास्त यूज केलेले नाही आहेत, सुपर थ्रिलर आहे, सुपर पॉवर थ्रिलर आहे, बघायला विसरू नका। जवळच्या थिएटरमध्ये आज रिलीज झालेला आहे। भीती वाटत होती बघून, छान होता। करायचं आहे